गुड़ धाम की दुनिया तारी। हाँ बोला बापूजी। ए जेठिया सरप्राइज का है बापूजी। मतलब माफ कर हमें नहीं सांगू शकत। अरे चल ना आता सांग ना बापूजी। संक्रांति सरप्राइज इतकी जबरदस्त है कि तुम्हें तुमच्या डोळ्यांनी पाहाल तर एकदम खुश होऊन जाल। मी आता सांगितलं तर सगळी गंमत निघून जाईल। म्हणजे तू सांगणारच नाही? नाही बापूजी। चल चल जाऊ दे। शेठजी आम्ही हे काय ऐकतोय? मला काहीच ऐकायला येत नाहीये। मॉर्निंग जोक सर। शेठजी नट्टू काका म्हणाले, शेठजी आम्ही काय ऐकतोय? ते तुम्ही फोनवर बोलत होतात ना ते ऐकून म्हणाले। शेठजी तुम्ही संक्रांतला गोकुळधाम सोसायटी वाल्यांना तुम्ही काय सरप्राईज देणार आहात जरा सांगा। अच्छा म्हणजे तुमचं लक्ष कामावर नसून मी फोनवर कोणाशी काय बोलतो यावर असत तर? काय करणार शेठजी, थोर शहाणे सांगून गेलेत ना, माणूस त्याचे डोळे बंद ठेवू शकतो कान नाही, म्हणून तर इच्छा नसताना पण आम्हाला हे सगळं ऐकावं लागत। सांगा ना शेठजी तुम्ही काय सरप्राईज देणार आहात? अरे काय नट्टू काका, एवढे मोठे असून पण तुम्ही अशी फालतू गोष्ट करता। सरप्राईज तर सिक्रेट असत ना, सांगितलं तर सरप्राईज कसला। बागा शेठजी हॅज गॉट अ पॉइंट। पण शेठजी आम्ही तर तुमच्या विश्वासातले आहोत ना। बागा हॅज ऑल्सो गॉट अ पॉइंट। अरे आता बापूजींचा फोन होता त्यांना पण नाही सांगितलं मी। बागा नो चान्स। ठीक आहे नका सांगू, पण ते सांगू का? काय? कि तुम्ही संक्रांतला गावी चालले आहात ते? हा ते सांगून टाक, त्यात शेठजी पासून काय लपवायचं। इनफॅक्ट शेठजींना माहिती आहे, त्यांनीच मला परवानगी दिली आहे। हो का? अरे शेठजी नट्टू काका तर संक्रांतीसाठी गावी जात आहेत, मी आणि बावरीजी इथेच आहोत। मग तुम्हाला मला आणि बावरीजींना तुमच्या सरप्राईज मध्ये घ्यावंच लागेल। हो तर ठीक आहे चला आता धंद्याकडे लक्ष द्या। मी तुला ती संक्रांतीसाठी मस्त स्कीम विचार करायला सांगितली होती की विचार केलाय ना शेठजी, आणि असा केलाय कि तुम्ही बघून एकदम खुशच खुश व्हाल। अच्छा एक मिनिट। हे बघा शेठजी। हे काय? शेठजी छोटे शहाणे थोर शहाणे आणि अति शहाणे सगळे याला पतंगच म्हणतात। ए दीड शहाण्या ते तर मला पण माहिती आहे, पण मी विचारतोय की या पतंगावर आपल्या दुकानाचं नाव आणि ऍड्रेस कशाला छापलाय? लेट मी एक्सप्लेन। बागा एक्सप्लेन। हो नट्टू काका, शेठजी हा आपला गडा इलेक्ट्रॉनिकचा प्रचार करण्याचा एकदम नवीन मार्ग आहे। शेठजी हा पतंग कटून जिथे जिथे पडणार तिथे तिथे आपल्या गडा इलेक्ट्रॉनिकची जाहिरात होणार। मी असे बरेच पतंग छापले आहेत शेठजी। जोही ग्राहक आपल्याकडून खरेदी करणार त्याला आपण पतंग फ्री द्यायचा। मकर संक्रांतीला तो जेव्हा पतंग उडवेल आणि आपल्या गडा इलेक्ट्रॉनिकचं नाव घर घर गल्ली गल्ली रस्त्या रस्त्यामध्ये पोहोचेल शेठजी। मस्त मस्त स्कीम विचार केलीस तू। नाही शेठजी फक्त मी नाही आम्ही दोघांनी। ओके बाबा ठीक आहे, तुम्ही दोघांनी चांगली स्कीम विचार केली। थँक्यू थँक्यू। बबिताजींचा फोन। चला चला आता उभे काय आता, चला धंद्यामध्ये ध्यान द्या, चला 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 काम करा काम करा चला। बोला बोला बबिताजी, या गरीबाची कशी काय आठवण काढली? जेठाजी मी तुम्हाला ते विचारायला फोन केलाय जे तुम्ही सगळ्यांसमोर नाही बोलू शकले। काय? तेच सरप्राईज वाली गोष्ट।
अच्छा ती त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही? आय नो की त्यावेळी यु नो सोसायटी मधून बाहेर पडताना सगळी लोक तिथे होते तर तुम्ही नाही सांगू शकले. अरे बबिताजी मी नाही सांगू शकत. प्लीज सांगा ना जेठाजी प्लीज. बबिताजी नाही सांगण्यामागे कारण आहे. काय कारण आहे? जेव्हा सरप्राईज समजेल ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे आहेत मला. ठीक आहे तर मी एक काम करते, मी ना तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, मग ती सरप्राईज वाली गोष्ट तुम्ही मला सांगा आणि मग माझ्या चेहऱ्यावरचे भाव जे तुम्हाला बघायचे ते तुम्ही बघा, हो ना? बबिताजी जरा वाट बघावी लागेल, वाट बघण्यात आनंद आहे. बघा माझ्यावर विश्वास ठेवा की हे सरप्राईज इतकं जबरदस्त आहे की जेव्हा हे तुमच्या समोर असं उघडेल ना तेव्हा तुमच्या डोळ्याचं पारण फिटेल. वेल एवढं विचारून सुद्धा तुम्ही नाही सांगत आहात, आय एम शुअर ते नक्कीच काहीतरी खास असेल. अरे खास म्हणजे एकदम खास. ओके एज यू विश, आय विल वेट फॉर द राईट टाइम. म्हणजे मी त्या वेळेची वाट बघेन. बबिताजी बापूजींचा दुसऱ्या लाईन वर फोन येतोय तर नंतर आपण बोलूया, ठीक आहे? हो हो ओके ओके बाय. ओके सॉरी. हा बापूजी. हे जेठे ऐकतोस का, तुला भेटायला एक खास पाहुणा आलाय. कोण? बोल ना तू स्वतःच. कसा आहेस जेठालाल? अरे महेश भाई तुम्ही? अरे बाबा सुरत होऊन तू मांजा आणि पतंगाची ऑर्डर दिली होतीस ना, त्याची डिलिव्हरी करायची तर यावंच लागेल ना. काय सांगताय महेश भाई तुम्ही पतंग आणि मांजा द्यायला सुरत वरून मुंबईला आलात? नाही 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 मी चेष्टा करतोय. खर तर मी एका कामानिमित्त मुंबईला येणारच होतो तर म्हटलं चला पतंग आणि मांजा सोबतच घेऊन जाऊया, या निमित्त आपली भेट तर होईल. अरे नाही नाही महेश भाई खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं तुम्ही आलात ते. तुम्ही एक काम करा बापूजी बरोबर गोष्टी करा, मी येतोच तोपर्यंत. ठीक आहे ठीक आहे मी वाट बघतो. नटू काका बागा काय शिट, मी जरा घरी जाऊन येतो. हा ते आता मी फोनवर बोलत होतो तुम्ही ऐकलं नाही? हो ठीक आहे मग सांगतो. आता सुरत वरून महेश भाई वकील आले आहेत घरी म्हणून घरी जातोय, ठीक आहे? तर आता जर मी कदाचित परत नाही आलो तर तुम्ही दोघे दुकान वाढवून घरी जा. अच्छा ठीक आहे ठीक आहे शेठजी. पण हा शेठजी तुमच्या सरप्राईज मध्ये मला आणि बावरीजींना घ्यायला विसरू नका प्लीज. अरे हा भाऊ नाही विसरत. ओके हा टप्पू जेठा अंकलला फोन करून विचार ना की काय सरप्राईज आहे. यार गोगी मी खूप ट्राय केलं पण पप्पा सांगायला तयारच नाहीत की सरप्राईज काय आहे. टप्पू सांगतील, कदाचित सगळ्यांसमोर नसेल सांगितलं. आपण एक काम करू, सरळ दुकानावर धावा बोलू, तिथे तर नक्कीच सांगतील. जी जी हाजी हाजी हो हो. अरे पप्पा जेठा अंकल 25 लोकांसाठी फर्स्ट क्लास एसी बस आणि सकाळी तुम्हाला जो टाइम सांगितलं ना त्या टायमाला गोकुळधाम सोसायटी मध्ये घेऊन या. पण काही गडबड करू नका हा भाऊ. आणि गोकुळधाम सोसायटीचा ऍड्रेस मी तुम्हाला मेसेज केलाय, मिळाला ना तुम्हाला? ओके 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 चला थँक्यू. पप्पा अंकल. हा बोला बोला बोला. बरं झालं जेठा अंकल तुम्ही इथेच भेटलात, नाहीतर आम्ही दुकानात येणार होतो. का पप्पा आम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हा अच्छा काय? आम्ही ऐकलंय की मकर संक्रांतीला तुम्ही पूर्ण गोकुळधाम सोसायटीला सरप्राईज देणार आहात. मग पप्पा लवकर सांगा ना की सरप्राईज आहे तरी काय. बेटा सरप्राईज आहे कसं सांगू शकतो मी. अंकल पतंगच्या बाबतीत पूर्ण पावडर गल्लीत टप्पू सेनाचं नाव आहे. हा मग आम्हाला माहित असायला पाहिजे ना की आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत. हो मकर संक्रांतीसाठी तर आपण सगळी लोक किती प्लॅन करतो. आणि अंकल मकर संक्रांतीमध्ये आम्ही कुठली रिस्क नाही घेऊ शकत. आणि अंकल टप्पूचा पतंग कापायचा एव्हरेज विराट कोहलीच्या बॅटिंग एव्हरेज पेक्षा जास्त आहे. करेक्ट गोली करेक्ट. आणि पप्पा या एव्हरेजला मेंटेन करण्यासाठी मला तर कळलंच पाहिजे ना की मकर संक्रांत कधी साजरा करतो आणि कशी साजरा करतो. ठीक आहे ठीक आहे. तुम्हा लोकांना जाणून घ्यायचं ना की सरप्राईज काय. उद्या तुम्हाला नक्की समजेल. ही चीटिंग आहे अंकल. अरे चीटिंग काय बेटा, तुम्हाला सरप्राईज शब्दाचा अर्थ माहितीये ना? हो माहितीये तरी पण सांगा ना. अरे बाळांनो तुम्ही अजिबात चिंता करू नका, या वर्षीची मकर संक्रांती इतकी धमाल होईल, इतकी धमाल होईल की सगळे एकदम खुश होऊन जाल. ठीक आहे पप्पा आता तुम्ही म्हणताय तर ठेवतो विश्वास.
काही असो अंकल, पण आमची मकर संक्रांत रॉकिंग झाली पाहिजे. अरे बेटा रॉकिंग क्या रॉकिंग शॉकिंग होणार. आता घरी चला, हे माझे मित्र आहेत ना महेश भाई वकील, ते सुरत वरून आलेत आपल्या सगळ्यांसाठी पतंग आणि मांजा घेऊन. एकदम बरोबर बोलत तुम्ही महेश भाऊ. अरे महेश भाई. अरे कसा आहेस? बस एकदम ठीक. तुझ्या घरात तुझंच स्वागत आहे. नमस्कार महेश अंकल. अरे टप्पू बाळा कसा आहे? ठीक आहेस ना? हॅलो अंकल. अरे कसे आहात मुलांनो? बसा महेश भाई. बसा. महेश भाई खूप बरं वाटलं तुम्ही आलात. अरे तुम्हा सगळ्यांना एकत्र भेटून मला खूप आनंद वाटला. अंकल आम्हाला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. अरे टप्पू सेना, तुम्हा सगळ्यांसाठी मी सुरतहून स्पेशल मांजा आणि पतंग आणलेत. अच्छा बाळांना तुम्हाला माहिती आहे की नाही, हा सुरतचा मांजा सगळ्यात बेस्ट मांजा असतो. हा बघ जेठा, मी हे नाही सांगू शकत की सुरतचा मांजाच बेस्ट आहे, पण हो एवढं सांगू शकतो की याहून चांगला मांजा कुठेच नाही मिळणार. अरे हो, पण मी असं ऐकलंय सुरतला डायमंड सिटी म्हणतात ना, म्हणून तिथे डायमंडचा चुरा लावून मांजाला पक्का करतात, हे खरं आहे का? हे बघा, हा सुरतच्या मांजाचा सिक्रेट आहे, मुंबई वाल्याला मी हे नाही सांगू शकत. आणि जर मी सांगितलंच तर मला सुरतहून मांजा आणायची संधी कशी मिळेल? आणि अंकल मी सुरतचा मांजा आणि पतंग बरोबर सुरतच्या खाण्याबद्दल पण ऐकलंय. लोचा, खमणी, खमण, कारी, नाव काढलं तरी तोंडाला पाणी येत. अरे काळजी करू नको बाळा, याची ही व्यवस्था केली आहे. मी सुरतहून पतंग आणि मांजा सोबत सुरतचे चटपटीत पदार्थही घेऊन आलोय. अरे वा. आणि पोरानो, मी ते सर्व किचन मध्ये ठेवलंय, जा जा घेऊन या पटकन. हो महेश भाई, बरच काही घेऊन आलात तुम्ही तर. अरे खा खा. तर मुलांनो, हे आहेत सुरतचे फेमस पदार्थ. आम्हा सुरतच्या लोकांना सुरतीलाला असंच म्हणत नाहीत, आम्ही खाण्यापिण्यात कसलीच कसर नाही सोडत. या हिशोबाने तर आम्ही गोकुळधाम वासी पण लालाच आहोत, आणि आमच्या सगळ्यात मोठा लाला हा गोली लाला आहे. जेठा अंकल, या गोली लालाच्या गालावरून लाली कमी व्हायच्या आत आपण खाऊन घेऊयात का? हा एक मिनिट, आपण सगळं खाऊया, पण या सगळ्या पदार्थांबद्दल आधी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय, खायला अजून मजा आहे. आता मुलांनो हे बघा, हे जे आहे ना याला म्हणतात लोचा. आता तुम्ही म्हणाल लोचा हे असं कसं नाव, तर त्याच्या मागे एक छोटीशी कहाणी आहे. खूप वर्षांआधी कोणी एक खमण बनवत होता, तर थोडा लोचा झाला आणि मग असा पदार्थ बनला, म्हणून त्याचं नाव ठेवलं लोचा. आणि ठीक आहे, आता खाऊयात का? एक मिनिट, खाऊया बेटा 2 मिनिट. आणि ते जे आहे ना गोल गोल, ती आहे घारी. ही अशी मिठाई आहे की मी पैस लावून सांगतो की अशी मिठाई तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही खाल्ली नसेल. अरे तोंडात ठेवल्याच विरघळते. बस जेठा अंकल, आता कोणत्या डिशचं काय नाव आहे ते नंतर सांगा, आता मला कंट्रोल होत नाहीये. आजोबा सुरू करूया का? नाही. अरे सुरुवात करा. अरे सगळ्यांना द्यायचंय, जरा प्लेट मध्ये घे ना प्लेट. वा अंकल, खूप मजा आली. थँक यू महेश भाई. अरे यार, मैत्रीत कुठे फॉर्मॅलिटी करतोय. सॉरी, परत नाही करणार. बरं काकाजी, मी आता येऊ. कुठे येऊ? सुरत. काय सुरत? अरे आता तर आला सुरत वरून तुम्ही. नाही, आता तुम्ही कुठे नाही जाऊ शकत. एक काम करा, आज राहा आणि उद्या जा. हो. नाही जेठालाल, आज संध्याकाळी मला सुरतला पोहोचावं लागेल. माझ्या मेहुनीच्या मुलाची बर्थडे पार्टी आहे, आज माझं सुरतला पोहोचणं खूप गरजेचं आहे. ओ मग तर जावंच लागेल. म्हणूनच तर, नाहीतर मी थांबलो असतो. हे आपलंच तर घर आहे. हा ठीक आहे. चला येतो.
ओके ओके महेश भाई, थैंक यू. नहीं नहीं, थैंक यू नहीं बोलायचं. खूप दिलदार आहेत हा महेश भाई. बापूजी बघा ना काय काय घेऊन आले मुलांसाठी ते. ऐका ना पापा, आता तर पतंग आणि मांजा पण आला, आता सांगा ना सरप्राईज काय आहे. हो जेठ्या, आता तरी सांग ना बाबा काय. बापूजी टप्पू सेना, प्लीज मला सरप्राईज बद्दल काही विचारू नका, माझं ऐका रे. हे बघा, तुम्हाला काहीच माहित नाही आणि जेव्हा ते सरप्राईज तुमच्या डोळ्यांसमोर असं उघडेल ना, तेव्हा तुम्हाला इतका आनंद होईल, इतका आनंद होईल की तुम्हीच सगळे मला सांगाल की खूप चांगलं केलं की तुम्ही आम्हाला सरप्राईज बद्दल सांगितलं नाही. आता सरप्राईजची गोष्ट सोडा, आपण एक काम करूया, आता आपण कंपाऊंड मध्ये जाऊ आणि महेश अंकल आता जे पतंग घेऊन आले आहेत ना वेगवेगळ्या कलरचे, त्यांच्या बाबतीत तुम्हाला सगळं काही सांगतो आणि सोबत पतंग उडवायची प्रॅक्टिस ही करूया. चला चला ते पतंग घ्या, मांजा घ्या, चला चला. अरे टप्पू सांभाळून. सॉरी सॉरी बापूजी, सॉरी. काय करतोय सॉरी, अचानक थांबलास कशासाठी. नाही मी ते टप्पू सेनाला मला सांगायचं होतं की सगळ्यांना बोलवा, काय मांजे आणि पतंग आलेत ना ते जरा सगळ्यांना दाखव ना, संक्रांतीचा जरा माहोल बनव. बोलव सगळ्यांना बोलव. अरे घ्या सगळ्या लेडीज तर इकडेच उभ्या. चल तुम्ही सगळे पतंग आणि मांजे घेऊ, आतापासूनच संक्रांत बनवणं चालू. अरे नाही नाही माधवी वहिनी, मकर संक्रांत तर उद्या एकदम धमाल पद्धतीने साजरा करणार, आता तर जरा माहोल बनवतो. अरे बबीताजी कुठे? बबीताजी तर 5 मिनिटांपूर्वी भाज्या घेऊन घरी गेला जेठा भाऊ. हा तर ठीक आहे ना, मी बबीता आंटीला बोलवतो. अरे गोली बेटा, मी काय म्हणतो, तू आपल्या पप्पांना आणि भिडी अंकलना बोलव ना, बबीताजींना मी बोलवतो. ठीक आहे ना अंकल, पहिले मी बबीता आंटीला बोलवतो, नंतर पप्पा आणि भिडी अंकलला बोलवतो. इट्स ओके. अरे त्याच्या टाइम वेस्ट होईल बेटा. काय तू पप्पांना आणि भिडे अंकलना बोलव ना आणि मी बबीताजींना बोलव ना म्हणतो, म्हणजे दोघे एकत्र येतील, है ना. हा ठीक आहे अंकल, चल आपण टेबल घेऊन येऊ. बबीताजी बबीताजी. काय झालं जेठालाल? अरे पोपटलाल तू घरीच आहेस, प्रेस मध्ये गेला नाही आज? नाही ते थोडस ना मला लेट जायचं. ठीक आहे ठीक आहे, खाली खाली खाली. अच्छा नको घरी जा बबीताजी. अरे पण मला सांग तरी मी खाली काय यायचं ते. अरे जेठाजी तुम्ही दुकानातून इतक्या लवकर आलात? हो जेठालाल, तू आज दुकानातून लवकर कसा आलास? बबीताजी मी दुकानातून घरी लवकर का आलो ते सांगतो, तुम्ही खाली या लवकर. खाली का? अरे ते काय ना, माझा तो मित्र आहे ना महेश भाई वकील, जो सुरत मध्ये राहतो, त्याच्याकडून मी पतंग मांजा सगळ्यांसाठी मागवला होता, तो सगळा आलाय, ते सगळ्यांना दाखवण्यासाठी बोलावतोय. या खाली या. ओ जेठा भाऊ, मी तुला विचारलं की खाली काय यायचं तेव्हा तू काही बोलला नाहीस, आणि बबीताजींनी जेव्हा विचारलं तेव्हा तू पटकन सांगितलं. अरे बबीताजी लेडीज आहे भाऊ, कुठल्याही लेडीजने जर काही विचारलं तर तिला व्यवस्थित सांगावं लागतं ना. तुला नाही कळणार रे, तुझं एकदा लग्न झालं ना नंतर तुला सगळं समजून येईल. तू खाली आहे ना भाऊ. आलो आलो आलो. हे काय जेठा अंकल, मी पप्पा आणि भिडे अंकलला बोलावून आणलं पण आणि तुम्ही अजून बबीता आंटीला बोलावताच आहात, आता याच्यात काय टाइम वाचला? अरे ते पोपट अंकल टाइम पास करत होते बेटा. पोपट अंकल घरीच आहेत? अरे ते प्रश्नावर प्रश्न विचारत होते. बाकी बबीताजी तर हे बघ आली. चला या या बबीताजी, चला चला. आलो आलो आलो, मी पण आलो, मी पण आलो. चला 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 चला. अरे चालू पुढे. तर मित्रांनो, गोकुळधाम मध्ये पतंग आणि मांजे आलेले आहेत. गोकुळधाम निवासी पतंग उडवायला आतुर झाले आहेत. बँड बाजा आणि वरात सगळं तयार आहे, पण हे माहीतच नाहीये की वरातीला जायचंय कुठे. म्हणजे जेठालालचं जे सरप्राईज आहे त्याचा सस्पेन्स अजूनपर्यंत टिकून आहे. आता काय होईल पुढे हे जाणून घ्यायला तुम्हाला बघावं लागेल गोकुळधामची दुनिया.